नमस्कार, मी इतिहास अभ्यासक डॉक्टर सचिन पवार। शिवछत्रपतींचे शिलेदार या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा एक जिगरबा सहकारी व त्यांचा अंगरक्षक नरत्न जीवा महले यांचा संपूर्ण जीवनपट मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे। आजकाल जीवा महले यांच्याविषयी सोशल मीडियावरून खूप चुकीची व विप्रियास्त अशी माहिती मुद्दा म्हणून पसरवण्यात येत आहे। उदाहरणार्थ, जीवा महले हे जातीने महार होते। बीरवाडीच्या कुस्तीच्या मैदानामध्ये जीवा महले व तानाजी मालुसरे यांची कुस्ती जुंपली होती। जीवा महले यांचा संभाळ त्यांचे आप्तेष्ट देव महले यांनी केला, त्यामुळे त्यांचे महले हे आडनाव रूढ झाले। पण वरील सर्व माहिती ही पूर्णपणे खोटी व काल्पनिक आहे, त्यामध्ये इतिहासाच्या सत्यांशाचा लवलेशही नाही। अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावरून प्रसारित करण्यापूर्वी इतिहासाचा संपूर्णपणे अभ्यास करण्यात आलेला नाही अथवा ऐतिहासिक संदर्भ देण्यात आलेले नाहीत। मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो, ऐतिहासिक संदर्भ न देता जो इतिहास सांगितला जातो अथवा लिहिला जातो त्याला कवडी इतके महत्त्व नसते। मुळातच जीवा महले हे जातीने महार समाजातील नव्हते, तर ते जातीने न्हावी होते। त्यांचे मूळचे आडनाव संगपाळ, वाई तालुक्यातील कोंडोली हे त्यांचे मूळ गाव। वाई महाबळेश्वरकडे महाले हा शब्द न्हावी या अर्थाने वापरतात। याच कारणाने मराठ्यांच्या ऐतिहासिक कागदपत्रामध्ये व बखरीमध्ये संगपाळ या त्यांच्या आडनावाऐवजी महले हे त्यांचे आडनाव रूढ झाले व जीवा महले याच नावाने ते मराठ्यांच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध पावले। या जीवा महले यांच्या आजोबांचे नाव होते देव महले। हे देव महले कारीचे वतनदार व इतिहासपुरुष कान्होजी नाईक जेदे यांचे वडील नाईकजी जेदे यांचे एकनिष्ठ सेवक होते। या नाईकजी जेदेंनी निजामशाहीच्या आमदानीमध्ये कारीतर्फेतील गावांची लावणी संचनी केली, म्हणून निजामशहाने कारी व इतर 23 गावे त्यांना इनाम दिले। या सर्व वतनी गावांचा कारभार ते कारी इथून चालवत। या कामी त्यांचे दोन लहान भाऊ सोनजी व भिवजी त्यांना मदत करत। हे नाईकजी जे ते अतिशय पराक्रमी व सुस्वभावी सण होते। संपूर्ण मुराखोरे त्यांना देवाच्या समान माने, पण त्यांचे दोन भाऊ सोनजी व भिवजी हे मात्र वृत्तीने अतिशय दृष्ट व उद्यम प्रवृत्तीचे इसम होते। कारीच्या वतनावर त्यांचा डोळा होता। कारीचे वतन त्यांना हडप करायचे होते, पण या कामी नाईकजींचा त्यांना अडसर वाटत होता। म्हणून एका काळोख्या रात्री नाईकजींच्यावर मारेकरी घालून त्यांनी नाईकजींचा खून करवला। नाईकजींचा खून झाला त्यावेळी त्यांची पत्नी अण्णाजवा ही गर्भार होती। आता हे सोनजी आणि भिवजी ह्या गर्भार अण्णासाहेबांच्या जीवावरही उठले, तेव्हा या अण्णासाहेबाने रोहिडा उर्फ विचित्रगडच्या किल्लेदाराकडे मदतीची याचना केली। रोहिडा उर्फ विचित्रगडचा किल्लेदार हा नाईकजींचा मित्र होता। तिने अण्णासाहेबांच्या संरक्षणासाठी कारीस काही शिबंदी पाठवली। अण्णासाहेबांचे दिवस भरले आणि त्यांनी एका मुलास जन्म दिला। या मुलाचे नाव कान्होजी असे ठेवण्यात आले। हेच ते मराठ्यांचे प्रसिद्ध इतिहासपुरुष कारीचे कान्होजी नाईकचे ते। कारीच्या वतनाला नवीन बाळ देशमुख राजे लाभले। आता ते अजन्म कारीचे वतन भोगणार या भीतीपोटी सोनजी व भिवजीने बाल कान्होजी व अण्णासाहेबांचा काटा काटण्याचे ठरवले आणि एका रात्री कारीच्या वाड्यावर त्यांनी हल्ला चढवला। या गोष्टीची कुणकुण लागताच देव महले यांनी आपल्या पत्नीस अण्णासाहेबांच्या अंथरुणामध्ये दडवले व पाण्यातील बाळ कान्होजीऐवजी आपल्या लहानग्या मुलास पाण्यामध्ये ठेवून तो कारीच्या वाड्याच्या मागच्या दरवाजातून बाल कान्होजीसह कारी बाहेर निसटला। सोनजी व भिवजींनी अण्णासाहेब देव महल्याची पत्नी आणि पाण्यातील बाळाला कान्होजी समजून ठार मारले। कारीतून निसटलेला देव महले एका धनगरांच्या तांड्यामध्ये सामील झाला आणि या धनगरांच्या तांड्यासमवेतच आलेला दिवस तो कसाबसा काढू लागला। पण बाल कान्होजी
हे आपल्या दिवंगत धनाचे पोर आहे ही गोष्ट मात्र तो विसरला नव्हता. दररोज कान्होजीला खाऊ घातल्यानंतर त्याला नमस्कार केल्यानंतर मगच तो आपल्या मुखामध्ये घास घालत असे. हा शिरस्ता त्याने कधी मोडला नाही. एके दिवशी दुपारी बाळ कान्होजीला खाऊ घालून त्याला नमस्कार करून देवमल्याने तोंडामध्ये घास घातला. ही गोष्ट नेमकी धनगराच्या तांड्यातील एका धनगराने पाहिली. त्याला या गोष्टीचे अप्रूप वाटले. ही गोष्ट त्यांनी मोसेखोऱ्याचे वतनदार बाजी पासलकर यांना जाऊन सांगितली. बाजी पासलकर यांना देखील या गोष्टीचे नवल वाटले. त्यांनी देवमल्ला यास तवीतील आपल्या वाड्यावर बोलवून घेतले. एके दिवशी भले पाटे देवमल्ला बाल कान्होजीसह तवीतील बाजी पासलकरांच्या वाड्यावर गेला. पण बाजी पासलकरांनी मुद्दामहून त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दुपारपर्यंत आपल्या वाड्याच्या देवडीवर त्याला बसवून ठेवले. दुपारची जेवणाची वेळ झाली. देवमल्लापुढे थाळा ठेवण्यात आला. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे देवमल्ल्यांनी आधी बाल कान्होजीला खाऊ घातले, त्याला नमस्कार केला आणि मगच आपल्या तोंडामध्ये घास घातला. बाजी पासलकर नेमकी याच वेळेची वाट पाहत होते. ते आपल्या झोपाळ्यावरून तडकन उठले आणि वाढल्या अन्नाची शपथ घालून त्यांनी देवमल्ला यास खरी हकीकत कथन करण्यास सांगितली. यावर देवमल्ला याने बाल कान्होजीवर गुजरलेल्या प्रसंगाची सविस्तर हकीकत बाजी पासलकरांना सांगितली. ही सर्व हकीकत ऐकून बाजी पासलकर घाईवरले. त्यांनी बाल कान्होजीला पोटाशी धरले व इथून पुढे पोटच्या पोराप्रमाणे त्याचा सांभाळ केला. कान्होजी वयात येताच त्यांनी आपली मोठी मुलगी सावित्री हिचा विवाह कान्होजींशी लावून दिला. आणि एके दिवशी काळ वेळ पाहून कान्होजींची संपूर्ण पूर्वपीठिका त्यास सांगितली. आपली पूर्वपीठिका ऐकून कान्होजी सोडाने पेटून उठले. बाजी पासलकरांचे सैन्य घेऊन कारीचे वजन हस्तगत करण्याच्या उद्देशाने ते कारीवर चालून गेले. कान्होजी कारीवर चालून येत असल्याची खबर लागताच सोनजी व भिवजी कारीतून पळून बोचेखिरीच्या खिंडीमध्ये जाऊन लपून बसले. कान्होजींनी त्यांचा पाठलाग केला. बोचेखिरीच्या खिंडीमध्ये त्यांना गाठले आणि त्यास ठार मारले. त्यांची प्रेते काट्याच्या सराट्यावर पसरवून ती घोड्याच्या शेपटीला बांधून त्यांनी कारीच्या वाड्यापर्यंत ओढत आणले आणि कारीच्या वाड्यासमोरच्या शेतामध्ये ती फेकून दिली. आजही ही शेतं सोनजी आणि भिवजीची रानं म्हणून कारीमध्ये ओळखले जातात. आपण कधी कारीस गेलात तर कारीच्या वाड्यासमोरची ही राणी आपण अवश्य पाहावी. कारीचे वतन हस्तगत केल्यानंतर आपल्यासाठी टाकीचे घाव सोसणाऱ्या देवमहला यांना कान्होजींनी आपल्या सेवेतून मुक्त केले व आंबोडे येथील काही शेतजमीन त्यांना इनाम दिली. या देवमहला यांच्या मुलाचे नाव होते बाबाजी महले. या बाबाजी महले यांना दोन मुले होते. मोठ्या मुलाचे नाव होते तानमहला तर लहान मुलाचे नाव होते जीवामहला. देवमहला सेवेतून मुक्त झाल्यानंतर हे बाबाजी महले व त्यांचे दोन पुत्र तानमहले व जीवामहले हे कान्होजींच्या चाकरीमध्ये दाखल झाले. शहाजीराजांच्या आज्ञेने कान्होजी नाईक जेदे हे शिवाजी महाराजांच्या चाकरीमध्ये जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यासमवत तानमहले व जीवामहले होते. हिंदवी स्वराज्यावर आलेली सर्वात मोठी बिलामत म्हणजे अफजलखानाची स्वारी. अफजलखानाच्या स्वारीप्रसंगी कान्होजींच्या शिबंदीमध्ये जीवामहले व तानमहले यांचा समावेश होता. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी अफजलखानाकडून होणाऱ्या दग्याची शक्यता लक्षात घेऊन शिवछत्रपतींनी स्वरक्षणासाठीच्या 10 अंगरक्षकांची निवड केली होती. त्यामध्ये जीवामहले यांचा समावेश होता. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी शामिन्यापासून एका बाणाच्या टप्प्यावर जीवामहले उभे होते. मार्गशुद्ध षष्टीसह सप्तमी शके 1581 गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शिवछत्रपतींनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला.
प्राणांतिक वेदनेने तडफडणारा अफजल खान बेगी धावा याने मला मारले असा मोठमोठ्याने आडावाडा करायला लागला। शामिनापासून एका बाणाच्या टप्प्यावर उभा असलेला त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा ही आडाओरड ऐकून महाराजांच्यावर चालून आला। महाराजांच्यावर तो हल्ला करणार तो जीवा महिला चपळाईने पुढे आला व महाराजांच्यावर रोखलेला त्याचा हात त्याच्या पट्ट्यासकट त्यांनी आसमानी उडवला। या बिकट प्रसंगी जीवा महिलेनी चपळाई केली नसती तर महाराजांच्या जीवितास अपाय झाला असता आणि स्वराज्याचा ग्रंथ आटोपला असता। या प्रसंगी जीवा महिलेनी जी आनंद साधारण कामगिरी बजावली त्याला हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये तोड नाही आणि फक्त याच कामगिरीमुळे मराठ्यांच्या इतिहासातच नाही तर मराठ्यांच्या साहित्यामध्ये देखील होता जीवा म्हणून वाचला शिवा या उक्तीच्या रूपाने ते अमर झाले आहेत। प्रतापगडच्या रणसंग्रामाप्रसंगी जीवा मोहले यांनी जी आजोड कामगिरी बजावली त्यामुळे खुश झालेल्या महाराजांनी त्यांची सरफराजी करून त्यांना 1000 आश्मांची सरदारकी दिली व गुंजनमाळातील साखर हे गाव इनाम दिले। प्रतापगडच्या रणसंग्रामाव्यतिरिक्त जीवा मोहले यांचा नामोल्लेख स्वराज्यातील इतर रणसंग्रामाप्रसंगी आढळत नाही। याचा अर्थ असा होत नाही की जीवा मोहले प्रतापगडच्या रणसंग्रामानंतर शिवछत्रपतींच्या चाकरीत नव्हते। या उलट शके 1631 मधील सातारकर शाहू महाराजांच्या एका संधापत्रामध्ये असा उल्लेख आढळतो की जीवा मोहले व त्यांच्या घराण्याने छत्रपतींच्या 4 पिढ्यांची एकनिष्ठ व इमान इत्तबारे चाकरी बजावलेली आहे। या सनदपत्रामध्ये जीवामोहले हे मोठे मर्दानी पुरातन व एकनिष्ठ सेवक असल्याचा दुजारा सातारकर शाहू महाराजांनी दिलेला आहे। शिवछत्रपतींनी जीवामोहले यांना गुंजनमाळातील जे साखरगाव इनाम दिले होते ते या सनदपत्राच्या माध्यमातून शाहूराजांनी त्यांच्याकडे कायम केले व तानमाला यास केडतर्फेतील मोजे निगडे हे गाव इनाम दिलेल्याचा उल्लेख या सनदपत्रामध्ये आढळतो। जीवा मोहले यांचा मृत्यू नेमका कधी झाला याविषयी इतिहासकारांच्या मध्ये एकमत नाही पण जाणकार इतिहासकारांच्या मते 1732 पूर्वी कधी तर त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज करता येतो। शिवछत्रपतींचे प्राण रक्षण करण्यासाठी जीवा मोहले यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही असे हे जीवा मोहले खरोखरच धन्य होय अशा या अन्नरत्नास माझा मानाचा मुद्रा। मित्रांनो, गेल्या 1.5 शतकांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक व इतिहासकारांनी शिवछत्रपतींना केंद्रस्थानी ठेवून त्यांचे चारित्र्याचे रेखाटन केले आहे पण शिवछत्रपतींच्या खांद्याला खांदा भिडवून रणांगणी अतिशौर्याने लढणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्याविषयी मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या शिवचरित्रांच्यामध्ये फार तर 1-2 ओळी किंवा एखादा परिच्छेदच वाचावयास मिळतो। शिवचरित्राचा अभ्यासक या नात्याने मी ज्यावेळी शिवचरित्रांचा अभ्यास सुरू केला त्यावेळी शिवछत्रपतींच्या मावळ्यांच्याविषयी मलाही नेमके हेच प्रश्न पडत होते की ते बाजी एसाजी तानाजी नेमके कोण होते, त्यांची मूळ नावे गावे काय, त्यांचे कुळपुरुष कोण, शिवछत्रपतींच्या चाकरीमध्ये ते कसे दाखल झाले, त्यांचा मृत्यू नेमका कुठे व कसा झाला यासारख्या अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यामध्ये रुंजी घातली होती पण माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती। म्हणून मी स्वतःच शिवछत्रपतींच्या या शिलेदारांचा जीवनपट रेखाटण्याचा निर्धार केला आणि कामास लागलो आणि 7 वर्षाच्या अथक संशोधनानंतर शिवछत्रपतींचे शिलेदार हे माझे पहिले वहिले पुस्तक साकार झाले। सदरच्या ग्रंथामध्ये शिवछत्रपतींच्या सहकाऱ्यांची मूळ नावे गावे, त्यांची कुळपुरुष, शिवछत्रपतींच्या चाकरीमध्ये ते कसे दाखल झाले, त्यांचा मृत्यू नेमका कुठे व कसा झाला, त्यांचे वंशज सध्या कुठे राहतात यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत। याशिवाय नेताजींनी मुस्लिम धर्माचा स्वीकार का केला,
शिवरायांनी फिरंगोजी तोफेच्या तोंडी दिले होते का? प्रतापराव गुजर अवघ्या 600 रेजारानिशी बलोलखानाचे अजरस्त फौजेर का तुटून पडले या व यासारख्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे सदरच्या ग्रंथात मी दिलेली आहेत। शिवछत्रपतींच्या सहकाऱ्यांचा संपूर्ण जीवनपट वाचण्यासाठी मित्रांनो कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे प्रकाशित माझे शिवछत्रपतींचे हे पुस्तक आपण अवश्य वाचावे। आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या सहकाऱ्यांचा खोटा व विप्रयास्त इतिहास प्रसारित करण्यात येत आहे। इतिहासाचा अभ्यास न करता ऐतिहासिक संदर्भ न देता अशा प्रकारची माहिती दिल्याने मराठ्यांचा संपूर्ण इतिहास विकृत होण्याची वेळ आलेली आहे। या विकृतीकरणाला कुठेतरी आळा बसावा या उद्देशाने शिवछत्रपतींचे शेरेदार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या सहकाऱ्यांचा हा खरा इतिहास महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना माझी विनंती आहे की आपण माझ्या चॅनलला भलेही सबस्क्राईब न करावे पण हा व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त शेअर करावा, कारण शिवछत्रपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा खरा इतिहास महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचावा या एकाच प्रामाणिक उद्देशाने मी हे व्हिडिओ बनवत आहे। आपले सहकार्य अपेक्षित आहे, आपण सहकार्य कराल अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो। आता अधिक काय बोलावे। जय शिवराय, जय महाराष्ट्र।